नमस्कार परफेक्ट मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण मोदक तयार करणार आहोत आणि तेही बिना गॅस लावता तर खूप छान असे हे मोदक तयार होतात आणि खायलासुद्धा खूप छान लागतात तर तुमच्या घरामध्ये जर एखादी छोटीशी मुलगी असेल तर तीसुद्धा हे मोदक बनवू शकेल एवढे सोपे हे मोदक आहेत तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी डेशिकेटेड कोकोनट घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी साखर टाकायची साखर तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या गोळ तुम्हाला किती गोड लागतं त्यानुसार तर पाव वाटी दूध पावडर घ्यायचं आहे आता हे बारीक करून घेऊ तर बारीक करताना आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करत करत हे छान बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता अशा प्रकारे घेतलेलं आहे आणि एका बाउलमध्ये काढून घेऊ वाटी तर इथं वाटीमध्ये मी दोन चमचे दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडासा फूड कलर टाकलेला आहे आता हे कटेड कोकोनट आहे त्यामध्ये मिक्स करून घेऊ आता आपण हाताच्या सायाने मिक्स करू इथे पाहू शकता आपलं मिक्स करून झालेलं आहे तर यामध्ये एक चमचा मी दूध अजून टाकणार आहे एक चमचा दूध टाकल्याने काय होईल की आपलं पीठ व्यवस्थित मळून तयार होईल तर पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे छान असं पीठ तयार झालेलं आहे आता इथं मी मोदकाचा साचा घेतलेला आहे थोडंसं मिश्रण घेऊन मोदकाच्या साच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे मोदकाच्या साच्याला आतून तूप किंवा तेल लावू शकता त्यामुळे काय होतं की आपला मोदक व्यवस्थित बाहेर निघतो चिटकत नाही तर अशा प्रकारे दाबून आपल्याला मोदक भरून घ्यायचा आहे आता मी तुम्हाला मोदक काढून दाखवते पाहू शकता खूप छान असा मोदक तयार झालेला आहे खायलासुद्धा हा मोदक खूप छान लागतो सकी तर अशा प्रकारे आपल्याला सगळी मोदक करून घ्यायची आहेत आणि या मोदकाला थोडंसं डेसिकेटेड कोकोनट लावलं तरीही चालतं खूप छान दिसते दिसायलासुद्धा तर मी दुसरा मोदक तुम्हाला करून दाखवते आणि याला आपण डेसिकेटेड कोकोनट लावणार आहोत पाहू शकता इथं मी दुसरा मोदक तयार केलेला आहे मस्त असा मोदक झालेला आहे आणि पटकन होतो हा मोदक जास्त वेळ पण लागत नाही घाई गरबडीच्या वेळेमध्ये लवकर तयार होतो तर पहा इथं मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे अशा प्रकारे मोदकाला लावून घ्यायचं आता अशा प्रकारे मी मोदक तयार करून घेते खूप छान झालेले आहेत व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर खूप छान असे मोदक तयार झालेले आहेत नक्की करून बघा आणि कसे झालेत ते मला कमेंटद्वारे कळवा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये